जनहितासाठी कसं चालू लोकांचे प्रश्न कसे सोडवावेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र एक लोक कल्याणकारी राज्य बनवावं हे आमचं मानस आहे, हे आमचे प्रयत्न आहेत। अनेक वेळा सरकार महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर अल्टिमेटम देत होतं की आज सरकार पडेल, पण एकदा हे सरकार पडलं अगोदर पूर्वी अडीच वर्षात हे सगळं तुम्हाला माहित होतं की एकनाथ शिंदे वगैरे बाहेर पडणार आहेत। हो माहित होतं, मला मी ज्योतिषी पण आहे। साहेब अल्पमतात सरकार आहे हे शेवटचं सांगणार आहे आणि पहिलं सांगणार आहे तुम्हीच होता। हे होता, मी वाशिमला गेलो, प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोललो होतो जून मध्ये सरकार पडणार। साहेब तुम्ही एक ट्विट केलेलं जेव्हा एकनाथ शिंदे साहेब जेव्हा ते गुवाहाटीत गेले होते की त्यांनी लवकर निर्णय घेतला नाही तर त्यांचा आनंद दिघे झाला असता, असं ट्विट तुम्ही केलेलं, त्याबद्दल काय सांगणार? नाही काय सांगत नाही, मी ट्विट केलं ते लोकांना कळलं। तुम्ही वाईट वाटलं काय शिवसेना सत्ता गेली ती? एवढे प्रश्न विचारले काय त्यांनी? म्हणजे काय केलं सांगा ना अडीच वर्षात, एक शेतकऱ्यांचा, कामगारांचा, मजुरांचा, उद्योजकांचा, बेकारीचा कोणता प्रश्न अडीच वर्षात सोडवला? बरं त्यांच्याच आमदारांना 8-8, 9-9 तास भेटायचं नाही, त्यांचे प्रश्न सोडवायचे नाही। आमदार, खासदार, मंत्री यांना पण भेट नाही, कोणाची काम केली नाही, फक्त मातोश्रीच्या आप्तांचीच काम। एक कलमी भ्रष्टाचार सोडून या सरकारने दुसरं काय केलं नाही, आणि दुसरं एकच केलं त्यांनी काम, उद्धव ठाकरे संघांनी एक काम केलं, एक काम नारायण राणेच्या घराला नोटीस द्यायचं काम केलं। साहेब संजय राऊतना अटक वॉरंट जाहीर झालंय नुकतं मेधा सोमय यांच्या प्रकरणात। मेधा सोमय यांनी जी काय काय सांगायचं त्याच्यावर ना, त्यांना टार्गेट म्हणजे हे जे सगळं घडतंय शिवसेनेचे जे आमदार आहेत म्हणजे शिंदे गटाचे, हे सगळं घडायला संजय राऊत जबाबदार आहे। संजय राऊत धुतल्या तांदळा सरकार नाही, ही केस आहे अटक होणार याचा अर्थ त्यांनी कोणता ना कोणता गुन्हा केलेला आहे। 6 महिने होऊ दे म्हणा, पण आयुष्यात केव्हा तरी चांगलं काहीतरी बोलावं, शुभेच्छा द्यावेत। राज्यातलं वारंवार सरकार बदललं राज्याच्या विकासाला उपयुक्त नाही, तर सरकार राहावं अशी सदिच्छा शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यांनी व्यक्त करावी हे आम्हाला अभिप्रेत आहे। शेतीचे दिवस आहे ना, पाऊस पडताना काय वाटत म्हणजे? अहो काय नाही वाटत, त्याला वाटलं बाबा शेती कशी करावी हे पाहावं, शेतकरी कशी शेती कर आणि म्हणून केला असेल ना। तिथल्या आजीबाईने वगैरे म्हटलं की तुम्ही पण पूर्वी येत होता त्याच्या आठवणी झाल्या असं म्हटलं, म्हणून एकंदरीत त्यांना म्हणत की शेती तुम्ही पण शेती केली म्हणजे तुम्ही स्वतः शेती अनुभवलं असं? तेव्हा काय वडील आजारी पडले, मी मुंबईत होतो, पाऊस पडला का इकडे तरवा पेरा लागतो, भात पेरा लागतं, मग पत्र यायचं येऊन जा 8 दिवस, मग जोत पकडायचं। लहान होतो मी तेव्हा 18 आतमध्ये होतो तेव्हा जोत पकडलेला आहे, त्यामुळे काय लिहिण्या जाग्या लोकांनी बोध घ्यायचं संपलं सगळं केलं ठीक आहे। नितेश राणे मंत्रिमंडळात मंत्री असतील काय नव्या नव्या मंत्रिमंडळात? नितेश राणे माहित नाही, अजून यादी नाही झाली हो, आता दिल्लीला आज गेलेत शिंदे आणि देवेंद्रजी, आता तुम्ही इकडे आलो दिल्लीवर आणि ते दिल्लीला गेले, तुम्हाला काय वाटत ते सांगा ना। राज्यात आणि आता केंद्रात तुमची सत्ता आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात माझी ना रोजगारामुख असे प्रकल्प यावे, रोजगारामुख प्रकल्प यावे, आम्ही काय करतोय असं काय आता तुमचं सोडवायसमोर आहे का? भविष्यात आता आहे काय आम्ही करतो काय ते सांग। आता मंत्री झाल्यावर तो उद्योग होण्यासाठी, उद्योजक बनण्यासाठी, रोजगार मिळण्यासाठी काय चालू आहे की नाही ते सांगा तुम्ही। बाकीच्याने एवढे मंत्री बिंत्री होते काय केलं, आणि मी एक वर्ष काल एक आज 8 आहे ना काल 7 एक वर्ष झालं सांगा मला। इथे उद्योगधंदे आणि रोजगार बेकारी संपवावी असं काम करून मी जाणार आहे।